बेकार काम आहे ही। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये कळालंच असेल एंडला की आज आपल्या मंडळाचं जेवण आहे आणि हे सगळे पोरं थांबलेत, माझीच वाट बघत होते अध्यक्ष कधी येतील म्हणत होते तर थांबलोय। आता भांडी वगैरे आणायचे, तांदूळ वगैरे सगळ्यांकडं, म्हणजे मंडळातले जेवढे पोर आहेत त्यांच्याकडे वाटून दिलेलं आहे सगळं, म्हणजे वर्गण न काढता मंडळाच्या पोरांनी ठरवलेलं आहे जेवण। मग सगळ्यांनी मिळून एक एक आयटम ठरवलेलं आहे, तेल काही नाही काही नाही, तांदूळ वगैरे। तर माझ्याकडे तांदळाचा आयटम आहे, मी नंतर तांदूळ आणायला जाणार आहे आणि आता सध्या हे प्रेमची भांडी आणायला टेन्शन पडलं आहे, भांडी वगैरे आणायचीत आता, कारण त्याच्याशिवाय तर होणार नाही, मोठी मोठी पातील वगैरे। आजचा व्लॉग हाच असणार आहे जेवणाचा सगळा, उचला पटापटा चला घ्या पटापट चला। हा काय चला, किती आहेत बादल्या बघते, तीन आहेत, तीन अजून एक घे। ओके झालं, चला चला अजिंक्य भाऊ टेम्पोवाल्याला उशीर होईल यायला, आम्ही जो गाडी घेऊन जातो ओके। चला चला, हे असं काम आहे मंडळाचं सगळं। तर मित्रांनो, आता जळण आणि भांडी वगैरे झालेत, आता तांदळाचं माझ्याकडेच आहे, त्याच्यामुळे तांदूळ न्यायला आलोय मार्केट यार्डमध्ये। तर 50 किलो जोकर घेतलाय, हे 25 किलोचं पोत आहे, हे 25 किलो असं 50 किलो जोकर घेतलाय तांदूळ। ओके चला, हे तर काय रे आलं लसूण सोलायचं चाललंय, ज्यांचं भाजीचं डिपार्टमेंट आहे त्यांचं, आमचा तांदूळ आलेला आहे माझा, त्याच्यामुळं तिथं तांदूळ डायरेक्ट पातीला जाणार आहे, त्याच्यामुळे निसायचं विसायचं टेन्शन नाही, शिजवूनच आणू आहे डायरेक्ट, नाही ते शब्बीर आचारी बघल त्याचं, ती भाजी वगैरे कट करायचं चालली। मंडईत आलोय पुन्हा, टोमॅटो राहिलेले आणायचे ते विसरले, म्हणजे यादीत लिहून द्यायचे राहिलेले। कसे म्हणते ही, अरे आपल्याला पक्के पाहिजे, नाही तिथं चांगले 20 रुपये नाही। चल सागर, हां काप पटापटा जरा नेट काप, की ते टोमॅटो तसंच राहिलाय। सागरने आज भाज्या बिजा चिरायचं काम लय केलंय आज, आज त्याला शिऱ्यातले राहिलेले बदाम तुलाच आहेत बक्षीस म्हणून आज। पटापटा काप सकांग सक, मी किती फास्ट करतो बघा ह्याच्यापेक्षा, ह्याच्यात डाळ टाकली शिजाय आणि ह्याच्यात भात लावलाय। ओती सोडायचं चाललंय, खरी नाही
बेकार काम आहे ही। ओ हो हो पिवळा कलर ह्याच्यासाठी शेऱ्यासाठी ना भातासाठी आहे भातासाठी हे भाताला शेऱ्याला दुसरा त्याने तिला दिली मग नाही बरोबर नाही पत्ता हे तडका दालच्या मध्ये गुड इव्हनिंग मित्रांनो, आता एक तासाचा पॉवर नॅप घेतलाय, खूप दमलेलो आणि हे तर आता जेवण वगैरे सगळं तयार झालेलं आहे। हे जेवण वगैरे सगळं आहे तिकडं जार वगैरे आणि ह्या सतरंजी आतरून घेतलेले आहेत। हे आता जेवणाची सुरुवात करायची। तर मित्रांनो आता पोवई नाक्यावर आलोय हार घ्यायला, बुद्ध वंदना घ्यायची आधी आणि मग जेवणाला सुरुवात करायची। हे तर हार आहे पोवई नाक्यावर, तिथं आलोय हार घेतो आणि जातो। ओके भातकड सागर पटापटा इथं भात आहे, तुला दाखवतो की इथं भात आहे आणि इथं दालचे आहे। हे दालच्या काढ निळभाव दालच्या काढतायत। हे हॅलो आदित्य सगळं, हा हॅलो सगळा खालचा मसाला येऊ देऊ घेऊन बस की हे दालच्या आणि भात वाढला। शिरा येऊ द्या, ए शिरा पण येऊ द्या, तिथं भात द्यायला लावकी दोघा त्याच्यात बसतात सागरा। ही सगळी आता पहिली लाईन आहे ती बारक्या चिरक्यांची बसवली। हे तू काय वाढतोय? ओके वाढ। आपले सागर भाऊने सगळी पातळी स्वच्छ केल्यात, काळी होती ती। सागर भाऊ जिंदाबाद। जेवण वगैरे सगळं आटोपलंय, आता पातळी धुण्याची काम चालू आहेत। तर मित्रांनो आता हे सगळं नियोजन झालेलं आहे, जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे सागर भाऊ निळभाऊने लोड वगैरे घेतला मंडळातल्या कार्यकर्त्यांनी। जयंतीची पूर्ण सिरीज आता संपते इथं। ही जयंतीची पूर्ण सिरीज जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जयंतीची पूर्ण सिरीज जर आवडली असेल तर पूर्ण सिरीजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा। चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, ओके बाय।